नमस्कार विद्यार्थी मित्रों, याद आहे आपण काय पाहिले? शब्द कोडे शोधा पाहू, है की नाही? त्यामध्ये आपण काय पाहिले? तुमच्या बॅगेतल्या म्हणजे तुमच्या दप्तरातल्या गोष्टी लपलेल्या आहेत, त्या तुम्हाला शोधायच्या होत्या. मग आज आपण काय पाहणार आहोत? आईचे स्वयंपाक घर. त्यासाठी तुम्हाला काय करायचे आहे? तुमचे मराठीचे बुक ओपन करायचे आहे आणि त्यातील पेज नंबर 17 ओपन करायचे आहे. तर सर्वजण तयार आहात? चला तर मग आज आपण पाहूया आईचे स्वयंपाक घर. तयार आहात सगळेजण? तर पहा मग, आईचे स्वयंपाक घर. बघा, आता यामध्ये सुरेखा एक मुलगी आहे आणि तिची आई. आता ह्या दोघींमध्ये काय संभाषण होते ते आपण पाहणार आहोत. तसंच तुम्ही तिथे इमॅजिन करायचं की तिथे तुम्ही आहात. सुरेखा काय म्हणते पहा. आता सुरेखा, आई काही चांगले खायला दे गं, आज काय केले आहेस खायला? सुरेखा आईला म्हणते, आई काही चांगले खायला दे गं, आज काय केले आहेस खायला? आई, आता आई त्याच्यावरती काय उत्तर देते? बटाटा आणि पालकाची भाजी, भात आणि पोळी, मी कांदा टॅमॅटो आणि काकडीचे सॅलेड पण बनवले आहे. मग आई काय म्हणते? काय बनवलं आहे? बटाटा, पालकाची भाजी, भात आणि पोळी, आणि त्यासोबत काय केले आहे? कांदा टॅमॅटो आणि काकडीचे सॅलेड पण बनवले आहे, असं आई तिला सुरेखाला उत्तर देते. मग सुरेखा, मस्त, खूपच छान. मग सुरेखा काय म्हणते? मस्त, खूपच छान, आई मला हे सगळे खूपच आवडते. आई, दही नाही का आज? मग लगेच सुरेखा काय म्हणते? खूप छान. तरी पण तिनं लगेच फरमाईश केली की आई दही नाही का आज, हो की नाही? मग आई, दही पण आहे, स्वयंपाकघरात ठेवले आहे, घेऊन ये. मग आई काय म्हणते? दही पण आहे आणि ते कुठे आहे? स्वयंपाकघरात ठेवले आहे आणि ते घेऊन ये. सुरेखा उभे राहूनच घाईघाईत खाते. आणि सुरेखा काय करते? उभे राहूनच ती घाईघाईत खाते, म्हणजे फास्ट खाण्याचा प्रयत्न करते. सुरेखा, मजा आली खूपच, आज तर मी भरपूर खाणार. मग सुरेखा काय म्हणते? आज मजा आली, मी आज खूप खाणार, असं ती आईला तिच्या म्हणते. आई, बाळा असे नाही, नेहमीच कोणताही पदार्थ सावकाश भरपूर चावून चावून खात जा. मग आई तिला काय म्हणते? कारण तिनं ते उभारून खाल्लं ना घाईघाईमध्ये, गडबडीत कसंही खाल्लं. मग आई त्याच्यावर तिला काय म्हणते? बाळा असं नाही, नेहमीच कोणताही पदार्थ सावकाश भरपूर चावून चावून खात जा. असं तिला तिची आई समजून सांगते. कोणाला? सुरेखाला. इथे आहे बघा, पिक्चरमध्ये दाखवलं आहे, ही आहे छोटी मुलगी म्हणजे सुरेखा आणि ही आहे तिची आई. मग इथे तुम्हाला दिसतं की नाही सर्व तिनं बनवलेलं पदार्थ, टमॅटो कांदा काकडीचे सॅलेड पण बनवलेले दिसतात की नाही वेगवेगळे, आणि ती तशीच घाईघाईमध्ये तिथे उभारून असती खाते. मग तिला आई म्हणते की नेहमी कुठलाही पदार्थ सावकाशाने चावून चावून खायचा असतो. आता हे झालं आपलं पेज नंबर 17 वरचं. मग आता पुढील पाठ पाहण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? पेज नंबर 18 ओपन करावं लागेल. तर तुम्ही सर्वांनी पेज नंबर 18 ओपन केले, तर मग चला पाहूया मग पुढे काय होतं ते. सुरेखा, आई सगळेच पदार्थ खूप चविष्ट झाले आहेत, तू खूप छान जेवण बनवतेस. मग सुरेखा त्यावर काय म्हणते आईला? की आई, तू सगळेच पदार्थ खूप छान झालेत आणि तू खूप छान आणि चविष्ट जेवण बनवतेस. आई, तू खूप प्रेमाने सावकाश खाल्लेस म्हणूनच तुला ते चविष्ट लागले. मग त्यावरती आईचं काय उत्तर असतं? की तू ते खूप प्रेमाने आणि सावकाश खाल्ले म्हणूनच तुला ते चविष्ट लागले. काही गडबडीत खाल्ले असते तिला ते चविष्ट लागले असते का? नाही. आणि गडबडीत तिलाही त्रास झाला असता, हो की नाही? मग त्यावरती आता सुरेखा काय म्हणते बघा. आई, पण तू बनवतेस चांगले. मग तरी पण ती काय म्हणते? की आई, तू बनवतेस चांगले. शाळेमध्ये सोनिया सगळ्यात आधी माझा डबा उघडते आणि खाते. तर त्यावरती सुरेखा काय म्हणते? शाळेमध्ये सोनिया ही तिची मैत्रिणी आहे, तिच्याच मैत्रिणीचे नाव सोनिया, सगळ्यात
आधी माझा डबा उघडते आणि खाते. तुम्ही पण खाता की नाही एकमेकाच्या टिफिन्स डबे? हो. तसंच मग तिचा डबा कोण खाते सुरेखाचा? सोनिया. तर आई का असे ती डबा नाही आणत का? मग त्यावरती आई काय प्रश्न विचारते? का असे ती डबा नाही आणत का? सुरेखा आणते ना ती डबा, पण तिच्या डब्यात नेहमी नूडल्स, पास्ता, पिझ्झा, सँडविच असते. मग ती काय म्हणते सुरेखा? अगं ती डबा आणते पण तिच्या डब्यात नेहमी नूडल्स, पास्ता, पिझ्झा, सँडविच असते. मला तुम्हाला माहिती आहे हेल्दी फूड अनहेल्दी फूड्स कुठले असतात आणि ते कुठ खाल्ले पाहिजेत की नाहीत. मग रोज नूडल्स, पास्ता, पिस्ता, सँडविच खाणं योग्य आहे का? नाही. हो की नाही? आई हो बाळा, रोज अशा प्रकारचे जंक फूड खाणे चांगले नाही. तर आई काय म्हणते? हो बाळा, रोज अशा प्रकारचे जंक फूड खाणे चांगले नाही, ते आपल्या शरीरासाठी वाईट असते. हो की नाही? मग ते आपल्या शरीरासाठी घातक असते, चांगले नसते. तू नेहमी लक्षात ठेव की दूध, दही, फळे, हिरव्या भाज्या, कडधान्य इत्यादी खाणे खूप आवश्यक आहे. इट हेल्दी, स्टे फिट. मग तुम्ही पण हे गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे. तर मग हे जा स्वाध्याय जे काय आहे ते आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया, पण त्याआधी आपण एक छानसा खेळ खेळूया. आणि मी तुम्हाला काही प्रश्न विचारते किंवा तुम्हाला काही कोडे घालते, त्याचे उत्तर तुम्ही कोडे विचारते त्या कोड्याची उत्तरं तुम्ही शोधून तुमच्या क्लासच्या ग्रुपवरती पाठवायचे आहेत. मग तयार आहात तुम्ही सगळेजण? तुम्हाला आवडेल खेळायला? शब्द कोडे खेळायचे आहे आपल्याला. ओळखा पाहू, है की नाही? आता आपण शोधा पाहू म्हणलं, आता ओळखा पाहू. मग तुम्हाला ते ओळखायचे आहेत. मी तुम्हाला काही ओळखा पाहूमध्ये शब्द कोडे विचारते आणि तुम्ही त्याची उत्तरं मला क्लासच्या ग्रुपवरती पाठवणार. मग खेळायला तुम्ही सगळे तयार आहात? तर लक्ष देऊन नीट ऐका आणि त्याची उत्तरे शोधा. यासाठी तुम्ही तुमच्या घरातल्यांची मोठ्यांचीसुद्धा मदत घेऊ शकता. तर मग चला, तर मग तयार आहात सगळेजण? तुम्हाला आवडेल नक्की खेळायला. मराठी शब्द कोडी ओळखा पाहू, ओळखा पाहू. तर मग पहिलं कोड आहे माझं, रंग माझा काळा. नीट ऐकायचं हां, तुम्हाला उत्तर शोधायचं आहे याचं. रंग माझा काळा, शिक्षकांना माझा लळा. रंग माझा काळा, शिक्षकांना माझा लळा. रंगीबेरंगी खडू फिरवीत विद्यार्थ्यांना ज्ञान देती. शिक्षकांना माझा लळा, रंगबेरंगी खडू फिरवीत विद्यार्थ्यांना ज्ञान देती. आता तुम्हाला यावरून कल्पना आली असेल की ह्या कोड्याचं उत्तर काय आहे, ते तुम्ही शोधायचं आणि तुमच्या क्लासवरच्या ग्रुपमध्ये पाठवायचं आहे. तर मग दुसरं कोडं पाहायचं. सर्वांना आवडतो सुगंध पसरवतो, सर्वांना आवडतो सुगंध पसरवतो, काट्यासोबत राहतो तरीही आपण याला राजा म्हणतो. सर्वांना आवडतो सुगंध पसरवतो, काट्यासोबत राहतो तरीही आपण याला राजा म्हणतो. हो की नाही? सर्वांना आवडतो सुगंध पसरवतो, काट्यासोबत राहतो तरीही आपण याला राजा म्हणतो. मग आता तुम्हाला माहिती आहे सुगंध कोण पसरवतो, काट्यासोबत कोण राहतं आणि राजा कोण आहे ते. हो की नाही? मग या प्रश्नाचं उत्तरसुद्धा तुम्ही लिहून क्लासच्या ग्रुपवरती पाठवणार. पुढे पहा आता पुढचं कोड. घरभर चालते धूळ उडवते, कचऱ्याला बाहेर लोटते, घर स्वच्छ करते. घरभर चालते धूळ उडवते, कचऱ्याला बाहेर लोटते, घर स्वच्छ करते. समजलं? मग तुम्हाला आयडिया आली असेल काय असेल ह्याचं उत्तर. हो ना? मग चला, तर मग आपण पुढचं कोड पाहूया. खात पीत काही नाही दिवस रात्र चालत राही, खात पीत काही नाही दिवस रात्र चालत राही, वेळेचं महत्त्व सांगत राही, असं हे कोण बाई? वेळेचं महत्त्व सांगत राही, वेळेचं महत्त्व सांगत राही, असं हे कोण बाई? ओळखा पाहू.
आणि सांगा पाहू, ऊन पावसाशी याचं नातं, ऊन पावसाशी याचं नातं, कधी नका विसरू त्याला, कधी नका विसरू त्याला, फुलून पिसारा डोक्यावरती, फुलून पिसारा डोक्यावरती, पावसाला दाखवी वाकुल्या, वाकुल्या म्हणजे वाकडं, पावसाला दाखवी वाकुल्या। बघा हां, ऊन पावसाशी याचं नातं, कधी नका विसरू याला, फुलून पिसारा डोक्यावरती, पावसाला दाखवी वाकुल्या। मग याचं उत्तर पण तुम्ही ओळखायचं आहे। आता पाहूया लास्ट, उंचावर राहतो तेल आणि पाणी देतो, उंचावर राहतो तेल आणि पाणी देतो, कल्पवृक्ष म्हणवतो पाहू मला कोण ओळखतो, ओळखतो, कल्पवृक्ष म्हणवतो पाहू मला कोण ओळखतो। मग अशा पद्धतीने तुम्ही, तुम्हाला मी 6 कोडे विचारलेले आहेत, मग त्या सर्व कोड्यांचं उत्तर तुम्ही शोधून क्लासच्या ग्रुपवरती पाठवण्यात, यासाठी तुम्ही घरातल्या मोठ्यांचीसुद्धा मदत घेऊ शकता। आता आपली भेट पुढील व्हिडिओमध्ये, धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, अच्छा बाय।